जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धनगर समाजाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक पहुर येथील रामेश्वर भाऊ पाटील यांचा वाढदिवस आज विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। रामेश्वर भाऊ पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतीने या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आज केले होते। पहुर येथील मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य भेट देऊन या विद्यार्थ्यांना खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले। याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। पार पडलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 101 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून रामेश्वर भाऊंना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी रामेश्वर भाऊ पाटील यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता। मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी केक कापण्यात येऊन रामेश्वर भाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, SDPO केशव पातोंड सर, API दिलीप शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख माननीय रामेश्वर भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आहे। त्या तथा ग्रामपंचायत पहुरपेठ यांचे सरपंचपती रामेश्वर भाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त आमच्या आरतीलेले परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। रामेश्वर भाऊंचं व्यक्तिमत्व म्हणजे राम अधिक ईश्वर दोघांचा संगम यात झालेला आहे। ग्रामपंचायत हाती घेतल्यापासून नीताताई आणि रामेश्वर भाऊ यांनी प्रगतीपथाकडे वाटचाल यांची सुरूच आहे। गावाचा सर्वांगीण विकास होत आहे, शैक्षणिक ची प्रगती आहे ती दिवसेंदिवशी वाढत चाललेली आहे। आमच्या गावातील जे मूल विद्यार्थिनी आहेत त्या फक्त देशातच नाही तर विदेशातसुद्धा त्यांनी आपला झेंडा रोवलेला आहे। जपानमध्ये आमच्या मुली पोहोचलेल्या आहेत हे आमच्या आरटीलेल्या हायस्कूलचं श्रेय तथा पहुर नगरीचं श्रेय आहे। पहुर नगरी कोणत्याही बाबतीत कमी नाही आणि आमचा आरटीलेल्या हायस्कूलचा परिवार जो आहे, आमचे संचालक मंडळ जे आहे ते अतिशय हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतात आणि आज भाऊंचा वाढदिवस रक्तदान शिबिरसुद्धा त्यानिमित्ताने आयोजित केलेलं आहे। जेवणाने एक वेळाची भूक माणसाची भागते पण रक्तामुळे माणसाचं आयुष्य वाचतं हे भाऊंनी जाणून घेतलं आणि खरोखरच तरुण तडफदार जे कार्यकर्ते यांची रीक सकाळपासूनच वाढदिवसानिमित्त लागलेले आहे। तर रामेश्वर भाऊंनी उत्तरोत्तर खरोखर गावासाठी असंच योगदान द्यावं, त्यांच्या हातून खूप मोठं समाजकार्य व्हावं, फक्त पहुर नगरीतच नाही तर देशात कुठे तर देशात त्यांचा बंडाचा कार्यक्रमाचा झेंडा रोवला जावा अशी परमेश्वरचरणी एक प्रार्थना करू। आज आमच्या पौर बेड गावात आमच्या गावाचे सरपंचपती रामेश्वर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी दवाखान्यातील सिव्हिल हॉस्पिटलचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। मला मौला पौर या गावाचं विशेष वाटतं। ह्यावर्षी माझ्या हिशोबानं हा 6वा का 7वा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे आणि 2012 आम्ही याची सुरुवात केली होती वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त। त्यावेळेस लोकांमध्ये इतकी जागृती नव्हती, परंतु आजच्या परिस्थितीत आमच्या गावात दोघी गावामध्ये रक्तदानाबद्दल इतकी जागृती निर्माण झाली की केव्हाही कॅम्प घ्या, महिन्यात 1.5 महिन्यानं कमीत कमी 50-75 बाटल्या रक्तदान शिबिर रक्तदानाच्या होतात। ही आमच्या गावासाठी एक विशेष योजना आहे आणि अशाच निमित्तानं मला वाटतं मागच्या वर्षी मी झाला होता रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम अतिशय गरजेचा आहे। आपण पाहतो की रक्तदान हे किती महत्त्वाचं आहे। एखाद्या माणसाला रक्तदानाकरता काही ॲक्सिडंट झाला त्यावेळेस
निगेटिव किंवा पॉझिटिव्ह, आणि सर्वात जास्त निगेटिव्हची आवश्यकता असते, निगेटिव्हचे लोक कमी असतात. आता इथे समजा 100 बाटल्या झाल्या आणि त्याच्या दोनही बाटल्या निगेटिव्हची झाल्या तर त्या 98 बाटल्याच्या बरोबरीचं आहे. इतकं महत्त्वाचं स्थान रक्तदानामध्ये आहे आणि हे कार्यक्रमाला वाढदिवसानंतर रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला नक्कीच मी त्या आयोजकांचे अभिनंदन करतो आणि रामेश्वर बुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. सत्कार मूर्ती आणि ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत रामेश्वर भाऊ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच तथा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक वार्ताहर बंधू विद्यार्थी बंधू भगिनी तथा ज्यांना रक्तदान करायचं आहे हे सर्व डोनर आणि प्रतिष्ठित नागरिक, कार्यक्रमाचं औचित्य जे आहे ते रामेश्वर भाऊंच्या वाढदिवसाचं आहे आणि ह्या वाढदिवसाचं एक कारण पुढे करून त्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कामाची आणि गावाच्या कामाची त्या ठिकाणी सांगड घातली. एकंदरीत रामेश्वर भाऊंचं काम पाहता ती कामाची यादी जर वाचली तर खऱ्या अर्थानं खरोखर एखाद्या आमदाराचे कामं एखाद्या त्यांच्या मतदारसंघात व्हावेत तेवढी मोठी लिस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जवळजवळ 2 वर्षापासून मी स्वतः या ठिकाणी पाहतो की त्यांची कामाची तळमळ कडकड आणि प्रत्येक कामामध्ये त्यांचं एक इन्व्हॉल्वमेंट जे असते त्यांचा जे योगदान आहे ते खऱ्या अर्थानं आणि मनाच्या एक हार्टली मनापासून त्या ठिकाणी असते. असा वेगळीपणा किंवा खोटं बोलून एखादी वेळ मारून नेणं तसा प्रकार त्यांना कधी जमला नाही. आमच्याकडच्या सुद्धा कामामध्ये काही सांगायचं असलं की ते मोकळेपणानं सांगतात, साहेब असं असं आहे आपल्यापर्यंत जेवढं काय मदत करता येईल आपण पाहू. म्हणजे पोलिसांना पण अडचणी येत नाही आणि समोरच्यांना पण मेसेज चांगला जाते आणि काम पण चांगलं होते. हे काम करून घेण्याची एक चांगली पद्धत रामेश्वर भाऊचे मी मानतो त्यांना की एक चांगली पद्धत त्यांची विकसित झाली आणि डेव्हलप होते आहे. आपण जे काही मूल्यवान दान केलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते व रामेश्वर पाटील यांना असेच चांगले काम करून त्यांना वाढवण्याच्या शुभेच्छा देते. समुपेठ ग्रामपंचायत वतीने व सर्व सदस्य व गावकऱ्यांच्या आज आपल्या गावामध्ये या ग्रामपंचायतमध्ये आपण रक्तदान शिबिर ठेवले व त्या रक्तदान शिबिरामध्ये त्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांचं मी मनापासून आभार मानते व रामेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी त्यांचंही आभार व्यक्त करते व रामेश्वर पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते व आम्ही या वाढदिवसाच्या निमित्त बिगर गटात व रस्त्यांच्या उद्घाटन तेही काम सुरू केलेले व तेही पूर्णपणे पूर्ण होऊन तेही आपल्याला करते. आज शहरनगरीमध्ये वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे जे करणार आहेत त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी पोहोरच्या वतीने त्याच पद्धतीने ग्रामपंचायत पोहोरपेठ व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि आज माननीय आमदार गिरीश बोमाजी यांच्या विकासाच्या कामावर आधारित आपण या ठिकाणी गिरीश बोमच्या फंडातून 10 लाखाच्या रस्त्याचं उद्घाटन तसंच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आमच्या आंबेडकर नगर येथे 3 लाखाच्या भूमिगत गटारीचं उद्घाटन तसेच नवीनच आता खर्चना येथे आम्ही 5 लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन या ठिकाणी करतो आहे. आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी या ठिकाणी आम्ही एक सामाजिक उपक्रम आज जिल्हा परिषद असेल सर्व शाळांमध्ये या ठिकाणी वह्यांचं वाटप केलं जाणार आहे त्याच पद्धतीने रुग्णांना फळं वाटप केले जातील. एक समाधारूपे आज आपण दुष्काळाची झळा या ठिकाणी सोसतोय. महाराष्ट्रावर फार मोठं संकट या ठिकाणी दुष्काळाचं आहे. कुठलेही बॅनरबाजी न करता कुठलाही आयाठाई खर्च न करता एक समाज उपयोगी ऋण फेडण्याचं कार्य या निमित्ताने आम्ही एक भारतीय जनता पार्टी सर्व आमचे सहकारी मित्र आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व सदस्य त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी करत आहोत आणि यापुढे देखील गिरीशभाऊंच्या विचारावर आधारित खासदार विकास महात्मे यांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी समाज वसा जो आम्ही घेतलेला आहे
निश्चितच पुढे देखील चालू ठेवू आणि समाज उपयोगी कार्य यानंतरही आम्ही असेच निरंतर चालू ठेवू. याच या ठिकाणी मी पुनश्च माझ्या सर्व कार्यकर्ता वडील बंधू या सर्वांना या निमित्तानं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी एवढी उपस्थिती दिली आणि बरोबर असं भव्य दिव्य असं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं. आता थोड्या वेळापूर्वीच माननीय आमदार गिरीश बोम्मा आजेन यांचा या ठिकाणी मला शुभेच्छावर फोन येऊन गेला. तसेच खासदार पद्मश्री डॉक्टर महात्मे साहेब यांचाही फोन आला. त्यांचंही या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याच पद्धतीने ज्या ज्या दात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं त्यांचं पुनश्च खूप खूप आभार. धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर विभाग प्रमुख रामेश्वर पाटील यांचा आज वाढदिवसानिमित्त विविध भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रामेश्वर भाऊ हे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. सौ नीताजाई रामेश्वर पाटील या सरपंचपदी निवडून आल्या आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज रामेश्वर भाऊंना साथ देणारे नीताताई यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. रामेश्वर भाऊंनी आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये समाज कारणातून एक राजकारणाचा वसा घेऊन आपण समाजाचं कोणी काही देणं लागतो या माध्यमातून त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन आज ते चांगल्या प्रमाणे काम करीत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मी आमच्या सहकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आज आपल्या पौर्णगिरीमध्ये या ठिकाणी आमचे मित्र सीयुट सरपंचपती रामेश्वर भाऊ पाटील उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष यांचा वाढदिवस अनेक उपक्रमांनी या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासून या ठिकाणी पौर ग्राम ग्रुप ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी 50 साधारणतः 50 रक्तदात्यांनी आतापर्यंत या ठिकाणी रक्तदान केले. अतिशय तरुणांमध्ये या ठिकाणी उत्साह दिसून येत आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये या ठिकाणी प्रमुख रस्त्याचे कॉम्प्युटीकरणाचे उद्घाटन तसेच भूमिगत गटारी याचंही उद्घाटन सोहळा या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडला. जे युवा नेते रामेश्वर भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला. रक्त हे कोणत्या कंपनीत तयार होत नाही, तरुणाला द्यावं लागतं. या दृष्टिकोनातून रामेश्वर भाऊ पाटील गेल्या मागच्या वाढदिवसापासून वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजसेवा घडवी आणि यावर्षी गेलं दुष्काळाचं वर्ष होतं आणि या दुष्काळाच्या वर्षात भाऊंनी कुठली बॅनरबाजी न करता एक सामाजिक उपक्रम हा राबवला. या कार्यक्रमाला काही वेळात आपले जिल्हाधिकारी किशोरराज निंबाळकर हे सुद्धा उपस्थित होणार आहे आणि कुठेतरी सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा करावा असं रामेश्वर भाऊंना वाटलं. रामेश्वर बरोबर ज्ञानेश्वर उपांड्रे असतील, आमचे राज्यदादा असतील, आमचे उपसरपंच रविदादा मोरे असतील, असे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि निश्चितच मी म्हणेन की रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होईल आणि पौर परिसर हा रक्तदानात पूर्ण महाराष्ट्रभरात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. तर येथे आलेल्या सिव्हिलच्या जे रक्तपीठी असेल त्यांचं पण आम्ही आभारी आहोत. रामेश्वर भाऊ पाटील यांच्यावर असंच सदैव प्रेमाचा वर्षाव होत राहो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि पौर आमचं पौरगाव नेहमी त्याच्या सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेईल आणि नेहमीच सामाजिक कार्याला आमची प्रोत्साहन असेल. मला रक्तदान करून खूप आनंद झाला आणि रक्तदान केलंच पाहिजे. जर आपण रक्तदान केलं तर एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि दुसरं काही कोणाची पैशांची मदत न करता तुम्ही फक्त माणुसकी जपा आणि रक्तदान करा. खरंच खूप छान वाटतं आणि एकदम आनंद होतो. रामेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या शिबिरामध्ये 100 जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यांचा असा संकल्प आहे की या ठिकाणचे पौरचे जेवढे काही आजूबाजूच्या परिसरातले रुग्ण ज्यांना वर्षभरामध्ये रक्ताची आवश्यकता भासेल त्यांना यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून जे काही रक्तसंकलन होणार आहे त्या रक्तसंकलनामधून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीमधून वर्षभर गरजूंना मोफत रक्तपुरवठा करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करू.
आमचे मित्र रामेश्वर पाटील यांचा आज वाढदिवस माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी केलेल्या संस्कारांतून वाढदिवसाच्या कुठल्याही प्रकारचे बंपबाजी न करता वाढदिवस हा समाजाच्या कारणी लागला पाहिजे आणि म्हणून समाजाचं आपण काहीतरी निर्णय लागतो या भावनेतून या ठिकाणी आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं आणि त्यांचं म्हणत आहे की या परिसरातील किमान 100 लोकांना की जे एका रक्ताच्या बाटलीची किंमत जे प्रायव्हेटमध्ये गेले तर 1300 रुपये गव्हर्नमेंटमध्ये गेले 950 रुपये तर अशा 100 रक्ताच्या बाटल्या या वर्षभर पोरपेठ ग्रामपंचायत वैद्यकीय महाविद्यालय जळगाव जे वैद्यकीय महाविद्यालय माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि यावर्षी 100 विद्यार्थ्यांची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहेत अशा वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विनामूल्य वर्षभर 100 बाटल्या देण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त केला आहे. रामेश्वर पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.